नमस्कार, किरण होम क्रिएशन मध्ये आपले स्वागत। आजच्या व्हिडिओ मध्ये गव्हाच्या उंबयाची खीर करू, त्याकरिता साहित्य बघू। उंबया एक वाटी, दूध अर्धा लिटर, साखर पाऊन वाटी, साजूक तूप दोन चमचे, काजू 5-6, बदाम 5-6, विलायची पूड अर्धा चमचा। उंबयाची खीर करण्याची कृती बघू। या उंबया निवडून पाकडून घ्याव्या। यात कोंडा असतो, स्वच्छ असेल तर गरज नाही, जास्ती कोंडा असेल तर धुवून घ्याव्या। कोंडा वरवर येतो, उंबया धुतल्या तर कॉटनच्या कोरड्या कापडाने पुसून घ्याव्या। उंबया मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेते, बघू शकता छान बारीक झाल्या। उंबया बारीक केल्या की खीर चवीला छान वाटते। उंबया सोकल्या म्हणजेच वाळल्या असतील तर 1-1.5 तास पाण्यामध्ये भिजत घालाव्यात। दूध तापायला ठेवले, दूध तापले पातेल्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालते। उंबया बारीक केल्या त्या तुपामध्ये घालून परतविते, एकदम भाजत नाही। उंबया हिरवटसर असल्या की कोवळ्या असतात, हिरव्या उंबयाचीच खीर करावी। पांढऱ्या उंबया असल्या की गहू व्हायला सुरुवात होते, उंबया जरड होतात। उंबया एकदम भाजल्या की कडक होतात। उंबया परतवून घेतल्या, यात 1 वाटी उकळतं पाणी घालते व चमचा फिरविते, वाफ येण्याकरिता झाकण ठेवते। 2 मिनिटांनी बघू, वाफ छान आली, परतविते। वाफ आली की मऊसर खीर होते। यात फुल क्रीम दूध घालते व चमचा फिरविते। चमचा फिरविला की उंबयाचे गडे वळणार नाही। दूध थोडे शिल्लक आहे तेही घालते, ढवळून घेते, उकळी येऊ देते। उकळी आली, काठाने लागलेले काढते, 5-7 मिनिट शिजू देते। बघू शकता उंबया दुधामध्ये शिजून राहिल्या। यात 1/2 वाटी साखर घालते, कमी गोड हवी असल्यास साखर कमी घालावी। परत शिजू देते, साखर विरघळली, काजूचे काप घालते, बदामचे काप घालते, विलायची पूड घालून मिक्स करते, झाकण ठेवून गॅस बंद करते। खीर थंड झाल्यावर परत घट्ट येते, पातळ हवी असल्यास दूध घालावे। उंबयाची खीर बासुंदी सारखी चवदार, जिभेवर ठेवताच विरघळणारी तयार झाली।